नमस्कार प्रणाम, मैं हूं नेहा बंसल, द स्टार न्यूज में आपका स्वागत करती हूं। आइए देखते हैं क्या है आज की फिल्मी खबर। एक्शन। कळा वयात मुलींच्या गोष्टीचं आकर्षण असतं ते समजा हे बोलत मला प्रेमाचा अंक पुरत असताना तो कसा पडायचा असा अभ्यास करून ही माणसं आली असते। ओके ओके नमस्कार, मी काजल तिवारी आणि ह्या चित्रपटात मी रियाचं कॅरेक्टर करते। ॲक्च्युली हे चित्रपटाचं नाव आहे गडबड झाली। ऑब्व्हियसली मी पण गडबडच करत असेल। ह्या चित्रपटामध्ये असलं आहे की जे हिरो आणि हिरो आहे आणि मी विलनची गर्लफ्रेंड आहे आणि त्या विलन आणि मी मिळून त्यामध्ये गडबड करत आहेत। म्हणजे ज्या विलन जो आहे त्यांनी आधी एका मुलीला फसवलं आहेत, नंतर मला फसवलं आहे। मला माहीत असून की कसं आहे तो, तरी मी त्याची हेल्प करते प्रत्येक वस्तूसाठी, बिकॉज तो माझा बॉयफ्रेंड आहे। आणि आता प्रत्येकजण आपल्या आपल्या वेनी इथे गडबड करत आहे आणि म्हणून चित्रपटाचं नाव ठेवलं आहे गडबड झाली। निश्चित की हे म्हणजे लोकांना खूप आवडणारे चित्रपट, बिकॉज इट्स अ फुल ऑफ कॉमेडी। ॲक्च्युली माझा डायलॉग आजचं सीनचं ओके ॲक्च्युली जो विलन आहे ना, तो विलन माझ्याशी खोटं बोलतो, मला पळवितो, मला खोटं बोलून मी त्याची हेल्प करते। तर मी विलनला आजचे माझे डायलॉग होते, किरण तू माझ्याशी खोटं बोलला, मी तुझ्यासाठी इतकं केले रे, आणि तू माझ्याशी खोटं बोलला, तू मला प्रेम करतो आहे ना। इतकेच डायलॉग होता। आता परत सीन सुरूच आहे। नमस्कार, माझं नाव निरंजन नलावडे, मी गडबड झाली या मराठी चित्रपटात किरणचं कॅरेक्टर प्ले करतो आहे, जो मेन लीड नेगेटिव्ह आहे मेन विलन फिल्मचा। किरण हा असा कॅरेक्टर आहे की जी नेहा म्हणजे जी प्रीतीचं कॅरेक्टर करते आहे, जी मेन लीड हिरोईन आहे, ती आपलं लग्न सोडून माझ्याकडे येते। आम्ही गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड असतो आणि नंतर तिला मी चीट करतो आणि थोडंसं एक वेगळ्या मार्गाला लावतो आणि त्याच्यामुळे ती खूप हर्ट होते, असं सगळं तो एक ट्रॅक आहे। आणि नंतर मला मग जेल होते, पोलीस पकडतात असं दाखवलं आहे आणि त्याच्यानंतर मग पॉझिटिवली एक हॅपी एंडिंग आहे। आणि ह्या सगळ्या प्रकारामध्ये कसं काही गडबड होते ते सगळ्या चित्रपटांमध्ये दाखवलेलं आहे। ह्या पिक्चरमधला माझा असा डायलॉग, असा विशेष असा डायलॉग नाही आहे, पण जेव्हा राजेश शृंगारपूर जे आमचे हिरो आहेत ते म्हणतात की मराठी माणसावर काहीतरी असं एक हे आहे, तेव्हा मी पण मग रिॲक्ट करतो की अहो मी पण तर मराठीच आहे, तेव्हा ते एक थोडंसं आहे। बाकी असं विशेष असं हे नाही आहे, म्हणजे डायलॉग असं काही म्हणता येणार नाही। तर आज आमचा ॲक्च्युली क्लायमॅक्स सीन होता, ज्याच्यामध्ये सगळं रिव्हील होतं ॲक्च्युली की काय गडबड झाली आहे या चित्रपटामध्ये। आणि मग थोडंसं जी प्रीती आहे ती वडिलांना आपल्या कन्व्हिन्स करते, रश्मी पण आपली खरी गोष्ट सांगते की तिचं पण सचिनवरती प्रेम आहे। तर बेसिकली हा क्लायमॅक्स सीन होता, हॅपी एंडिंग होतं मूवीचं। वो तो आपको थिएटर में जाके, हां मी मराठीतच बोलेन, तुम्हाला हे ही जी गडबड झाली आहे चित्रपटामध्ये ती तुम्हाला थिएटरमध्ये जाऊनच बघावी लागेल। सो नक्की या, खूप एन्जॉय करा, ही फुल ऑन एंटरटेनमेंट कॉमेडी मूवी आहे। मी नक्कीच तुम्हाला आमंत्रण देईन, आवर्जून बघा ही मूवी गडबड झाली। त्रासदायक तो होता पण आर्टिस्ट माझे चांगले असल्या कारणाने आणि मला प्रोड्युसरकडनं चांगली फॅसिलिटी मिळाली त्यामुळे मला एवढं तर त्रास नाही झालं, पण इतर काही गोष्टी सोडल्या छोट्या मोठ्या, तर काम माझं सुरळीतपणे झालेलं आहे। हा एवढं आहे मात्र की माझा हिरो ज्याला मी अगोदरपासून ओळखतो, राजेश शृंगारपूर आणि माझी नेहा
ह्यांच्याबरोबर काम करण्यात एक वेगळीच मजा आहे. तसं राजेश हा ॲक्शनसाठी हा कम्फर्टेबल हिरो आहे. माझ्या काही लिस्टमधले हिरो आहेत ज्यांच्याबरोबर काम करायला मला कधी त्रास होत नाही आणि मला आवडतं त्यांच्यावर काम करणं. त्या लिस्टमध्ये राजेश आहेच. आणि तसं बरेच सारे सिक्वेन्स आम्ही केले त्याच्यात. आणि आज जो सिक्वेन्स आम्ही दोन काल आणि आज जो संपवला आहे तो क्लायमॅक्सचा मेन पार्ट जो होता, फुल कॉमेडी आणि वेगळ्या प्रकारचंच कॉमेडी आहे. ह्या फिल्ममध्ये डायरेक्शन व ॲक्शन डायरेक्टर या डी ओ पी किंवा इतर जेवढ्या टेक्निशियन लोकांनी एक वेगळ्या प्रकारचं नाविन्य आणलं आहे की तुम्ही ह्या फिल्ममध्ये जे बघता किंवा बघणार आहात ते मला तरी वाटत नाही आहे की तुम्ही कुठल्या फिल्ममधली फिल्म बघून ती इथे कॉपी केली आहे किंवा एक पण वस्तू, गाणं म्हणा किंवा इतर काही वस्तू इथे कॉपीचं काही प्रकार नाही. हे पूर्णपणे एक बंच नवीन आहे. तर प्रेक्षकांसाठी हे एक आमच्याकडनं एक वेगळ्याच प्रकारचं काय म्हणतात त्याला एक देणं आहे आणि आम्ही ते दिलेलं आहे. बाकी प्रेक्षकांवरती आहे की त्यांना किती ते आवडतं आणि त्याचं त्याचा प्रतिसाद ते आम्हाला कसं देतात. गडबड झाली एक फुल कॉमेडी ड्रामा आहे और कॉमेडी के साथ में उसमें एक मैसेज है, सोशल मैसेज दिया है. उन लोगों को बहुत ही पसंद आएगा और बड़ी स्टार कास्ट है, बड़ा अच्छा म्यूज़िक है, अच्छा गाना है और मेरा भी एक छोटा सा कॉमेडी रोल है और पब्लिक को बहुत ही पसंद आएगा. मैं पब्लिक रिक्वेस्ट करता हूँ आप ज़रूर देखिए. आपको एक कॉमेडी में एक मैसेज कन्वे करने की कोशिश की गई है. अरे मेरा काम सर गड़बड़ करना ही होता है. मैं इस फिल्म का प्रोडक्शन कंट्रोलर हूँ और ये सारा अरेंजमेंट देखना होता है मुझे. और हम एक अच्छी मूवी के लिए और जो भी कर सकते जो मतलब अच्छा है लेकिन हमारी फिल्म में गड़बड़ है इसके लिए मैं उसको गड़बड़ ही बोलूँगा. और बाकी आप लोगों की जो दुआ होगी मेरी फिल्म के लिए, जो आप आशीर्वाद देना चाहते हो हमारे लिए दीजिएगा. थैंक यू, धन्यवाद. काफ़ी मेहनत कर रहे थे. कलाकार तो सारे अच्छे हैं. एक राजेश जी है, राजेश सिंगारपुरी जी बहुत अच्छे कलाकार हैं. नेहा गदरे है, ये बहुत अच्छे कलाकार हैं. बाकी के बड़े बड़े भी हैं हमारे यहाँ कलाकार जो हमारी फिल्म को पूरा एकदम उन्होंने व्यवस्थित करके रखा है. वो डायलॉग्स उनके जो जो उनकी स्टाइल है वो सब एकदम परफेक्ट है उनके लिए जो वो करके रखे उन्होंने. फिल्म, क्राइम, राजनीति और धर्म से जुड़ी खबरों को देखने के लिए देखते रहिए द स्टार न्यूज़.